चला काय घेतलं होतं काल आठवत आहे, 10th भाग झाला होता बरोबर का? 10th झालं होतं ना, 10th चे क्वेश्चन झालेत ना, 55 जरा क्वेश्चन बघूया. फ्लॉग डेड हॉर्स, फ्लॉग डेड हॉर्स, काय अर्थ ब्लॉक डेड हॉर्सचा? ब्लॉक डेड हॉर्सचा अर्थ आहे टू रिवाइव इंटरेस्ट इन एन आउटडेटेड सब्जेक्ट, टू रिवाइव इंटरेस्ट इन एन आउटडेटेड सब्जेक्ट म्हणजे काय रे, म्हणजे काय कोण सांगतो मराठीमध्ये? याला बघा असं म्हणायचं, मेलेल्या घोड्याला फटके मारणे म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ काय म्हणजे जो विषय संपून गेलेला आहे, लक्षात आलं का रे, जो विषय संपून गेलेला आहे त्या विषयामध्ये पुन्हा इंटरेस्ट निर्माण करणे, टू रिवाइव इंटरेस्ट इन एन आउटडेटेड सब्जेक्ट. आपण मराठीमध्ये म्हणतो साप गेला आणि दोपाट्या मारत बसला, तशा पद्धतीची अवस्था होणे, लक्षात आले का, साप गेला आणि दोपाट्या मारत बसला तशा पद्धतीची अवस्था होणे, याला म्हणायचं फ्लॉग डेड हॉर्स. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला पुढे बघा बरं रे, रिमार्केबल प्रोसेस ही हॅज मेड इन हिज लाईफ प्रोग्रेस, रिमार्केबल प्रोग्रेस ही हॅज मेड इन हिज लाईफ. सफिक्स कॅन बी ॲडेड टू अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स टू मेक इट अन ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब बनवण्यासाठी कोणतं वापर केला जाऊ शकतो? चला सगळेजण एकदा थंब द्या, सगळेजण एकदा पी टाईप करा. नवीन कोण कोण आलेलं आहे सगळ्यांनी? Remarkably, progress he has made in his life. LY लागणार. काय लागणार? LY लागणार. ओके बघा रे मित्रांनो,
इडियम्स, फ्रेजेस, अ स्नेक इन द ग्रास इज मोर डेंजरस देन एन ओपन एनिमी. बघा बरं, बघा स्नेक इन द ग्रासचा अर्थ आहे हिडन एनिमी. हिडन एनिमी म्हणजे काय रे, लपलेला शत्रू. हा, आजूबाजूला असलेला, आपल्याला माहिती नसलेला शत्रू. स्नेक इन द ग्रास. चला, ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर. पॅसिफाईज करायचा आहे, पॅसिफाईज करायचा आहे. यूट्यूब वाल्यांना दिसायले का रे? ओके, देवपूल हॅलो. हां बोला ना सर, बोला. नव्हती नव्हती नव्हती. लिंक टाकताय का? सध्या ती गावी गेलेली. बरं, ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. नाही, आता आणणार आहे ती 1 तारखेपर्यंत. ठीक आहे, ओके ओके. हो 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 हो, आहे आहे सगळं आहे. हो चालते, ओके ओके चालते, ओके ओके. थँक्यू सर. He finished the work, then he went out. कंबाईन करण्यासाठी एक आणि दोन वाक्य काय वापरायचं? He finished the work after he went out. Then, चायऐवजी काय वापरायचं? After he went out. आलं लक्षामध्ये? How is he? कोणतं चिन्ह वापरायचं? काय आहे हा? क्वेश्चन मार्क आहे. हाऊ इज ही? क्वेश्चन मार्क. ही ट्राईड एव्हरी प्लॅन. He tried every plan. बघा जमते का?
निगेटिव्ह करायचं आहे पण अर्थ तोच ठेवायचा आहे. निगेटिव्ह करायचं आहे पण काय करायचं आहे, अर्थ तोच ठेवायचा आहे. कळते का रे? निगेटिव्ह वाक्य करा पण अर्थ तोच ठेवा. मग काय होतंय, ही ट्राईड पास्ट टेन्स आहे. हे ट्राईड काय आहे, पास्ट टेन्स आहे. मग एव्हरी प्लॅन, प्रत्येक प्लॅन त्यानं ट्राय केला, म्हणजेच ही लेफ्ट नो प्लॅन अनट्राईड. त्यानं कोणताच प्लॅन सोडला नाही जो की अनट्राय केलेला आहे. म्हणजेच काय, सगळे प्लॅन त्यानं ट्राय केले. ही लेफ्ट नो प्लॅन अनट्राईड, कोणताच सोडला नाही अनट्राईड करायचा. ब्ल्यू ब्लड बघा बरं, डोंट बी प्राऊड ऑफ ब्ल्यू ब्लड. इडियम्स आहेत, ज्या ज्या इडियम्स आहेत त्या त्या बाजूला लिहून घेतल्या तरी चालतील. बरं का रे? ज्या इडियम्स आहेत त्या बाजूला लिहून घेतल्या तरी चालतील. ब्ल्यू ब्लडचा अर्थ आहे नोबेल प्रोफेशन. नोबेल प्रोफेशन बघा बरं. आय विश आय वेर ॲट होम, चेंज इट इन टू एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आय विश आय वेर ॲट होम. मी घरी असतो तर, मी घरी असायला हवं होतं अशा अर्थाने. प्लीज पुट डाऊन व्हॉट यू हॅव टू से. रीड स्पीक राईट नरेट. याला फ्रेजल वर्ब म्हणत असतात मित्रांनो. वर्ब प्लस प्रिपोजिशनची रचना असली की फ्रेजल वर्ब म्हणायचं त्याला. राईट डाऊन काय, राईट डाऊन. माय ब्राऊन स्टडी वॉज रूडली सेकन. नरेट मीन्स कथन करणे. नरेटचा अर्थ आहे कथन करणे. नरेटचा काय अर्थ आहे, कथन करणे. ड्रीम ऑफ हब कॉन्शियस स्टेट्स. बघा बरं, काय सांगते वाक्य,
चार भाग आहेत वाक्याचे वेगवेगळे। अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे। आज 10 वाजता एक लेक्चर आहे बरं का रे, विविध स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात एक ड्वेल सेशन आहे, ड्वेल सेशन आहे सरांचं आणि माझं। मी तुम्हाला त्याची एक हे देतो बघा। वेन वी वेअर चिल्ड्रन माय कझिन कझिन्स अँड आय वूड रॅन आउट स्टार्क नेक्ड इन टू रेन अँड हॅव अन एक्सहिलरेटिंग बाथ। पूर्ण वाक्य अशा पद्धतीने तुमचं तयार होतं। There is no difference between you and me. Refresh करायचं। बघा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नाही बिटवीन, देर इज नो टाइम टू लूज, देर इज नो टाइम टू लूज। वाया घालवण्यासाठी वेळ नाही, पॅसिवाइज करायचा आहे, पॅसिवाइज करायचा आहे, जमायले ना। इन्फिनेटिवचा पॅसिवाइज कसा होतो, इन्फिनेटिवचा पॅसिवाइज कसा होतो, इन्फिनेटिव आहे टू लूज, टू बी लॉस्ट, टू लूज नेहमीसाठी लक्षात ठेवायचं। इन्फिनेटिव वाक्यात आलं, इन्फिनेटिव म्हणजे काय सगळेजण लक्षात घ्या, मुख्य क्रियापदाच्या अगोदर टू आलेलं असतं। हा देर इज देअर वॉज ने वाक्य सुरू होतात, मुख्य क्रियापद त्याच्या अगोदर काय असतं टू असतं, त्याला इन्फिनेटिव्ह म्हणायचं। त्याचा पीव्ही करत असताना फक्त टू बी लॉस्ट असं करायचं, टू बी लॉस्ट असं करायचं, काहीच विषय नाही जास्त। ही सेड टू मी गुड मॉर्निंग, ही टोल्ड मी इन डायरेक्ट स्पीच करायचं आहे, ही टोल्ड मी दॅट मॉर्निंग वॉज गुड, ही टोल्ड मी दॅट इट वॉज गुड मॉर्निंग, ही विश मी गुड मॉर्निंग, ही कमेंटेड मी गुड मॉर्निंग, कमांडेड मी गुड मॉर्निंग। वगैरे असं इच्छादर्शक वाक्य असलं ना डायरेक्ट विश लिहायचं आणि गुड मॉर्निंग म्हणायचं, कुठलं कंजेक्शन वापरायचं नाही, काही विषय नाही, काळ बदलायचं नाही। इच्छादर्शक वाक्य किंवा सदिच्छादर्शक वाक्य असलं ना सदिच्छादर्शक, डायरेक्ट या पद्धतीने लिहून टाकायचं, काय टेन्शन नाही घ्यायचं। No other woman was as strong as Indira Gandhi in Indian politics. Superlative बनवायचंय वगैरे, superlative बनवायचंय। superlative बनवायचंय।
टेलिग्राम सापडत नाही आहे रेश्मा, मला मेसेज टाक, मी तुला ऍड करतो कुठं ते. हां सुपरलेटिव्ह स्ट्रॉंगेस्ट, आले लक्षात स्ट्रॉंगेस्ट. ओके 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 ओके. पॉझिटिव्ह मध्ये स्ट्रॉंग, कंपॅरेटिव्ह मध्ये स्ट्रॉंगर, अँड सुपरलेटिव्ह मध्ये स्ट्रॉंगेस्ट. पी डी सी डी आणि एस डी, इट इज अ क्वाईट प्लेस. याच्यामध्ये एक मुद्दा इनकरेक्टली यूज केलेला आहे मित्रांनो. कसा यूज केलेला आहे? इनकरेक्टली. इट इज क्वाईट प्लेस कोणता आहे बघा? एक शब्द याच्यामध्ये चुकीचा आलेला आहे, विच इज द रॉंग वर्ड, विच इज द रॉंग वर्ड. क्वाईट याचा अर्थ काय रे? बघा, इट इज अ क्वाईट प्लेस, ही शांत जागा आहे असं म्हणायचंय. या क्वाईटचा अर्थ शांत असा होत नाही. काय होतो कोण सांगता का? काय होतो कोण सांगता का? यस सपना, अगदी असा होतो. मग क्वाईट कसा शब्द असला पाहिजे? कोण सांगतं क्वाईट कसा शब्द असला पाहिजे? म्हणजे शांतसाठी कसा शब्द आहे? या वाक्याचा अर्थ झाला बघा, ही अगदी जागा आहे असं कुठं होतं का? नाही होत. काम नाही, क्वाईट शब्द लिहायचा स्नेहा. यस 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 यस, आर्जेने लिहिला बघा, आर्जेने लिहिला. क्वाईट म्हणजे शांत. इथं थोडस चुकवलंय तुम्हाला, क्वाईट म्हणजे शांत. डन. हु कॅन सेव अवर कंट्री? बघा, प्रश्नार्थक वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस असला रे असला, प्रश्नार्थक वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस असला रे असला की प्रश्नार्थक शब्द हु ठेवला तरी चालतो, किंवा त्याचं बाय होम केलं तरी चालतं. पण बाय होमची रचना इथं दिलीच नाही, त्याच्यामुळे हे आता आपण करणार नाही. मग इथं प्रश्न असण्यासाठी काय आहे बघा? सहाय्यकारी क्रियापद आहे अवर कंट्री, हां मुख्य क्रियापद आहे अवर कंट्री, हे कर्म आहे. इज दॅट क्लिअर? मग आता काय करू आपण? हुला हु लिहून टाकू, कॅनला कॅन लिहून टाकू, कर्म अगोदर घेऊ, कर्म आवर कंट्री. मॉडल ऑक्झिलरीज असल्यामुळं बी वापरला, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप बायचा वापर जशास तसा. इज दॅट क्लिअर? चला. आय स्पोक टू द चेअरमन डॅश डॅश ही वॉज सिटिंग अलोन इन द चेअर. वगैरे फेल ही वॉज सिटिंग अलोन इन द चेअर. आय स्पोक टू द चेअरमन फेल ही वॉज सिटिंग अलोन इन द चेअर. द पुअर शुड बी द पुअर शुड बी पॅसिव्ह व्हायची रचना मित्रांनो, द पुअर हे कर्म आहे, शुड बी दिलं गेलं पाहिजे, फेड म्हणजे अन्न, गरिबांना अन्न दिलं गेलं पाहिजे, गरिबांना अन्न दिलं गेलं पाहिजे. द पुअर शुड बी फेड, गरिबांना अन्न दिलं गेलं पाहिजे, खाऊ घातलं गेलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे.
जेंडर सांगितले तुम्हाला बदलायला डकचं. सगळी मंडळी एकदा थम द्या. न्यू कोण कोण आहेत? न्यू न्यू स्टुडंट्स. आपण सकाळी 7:30 प्लस वर इंग्रजीचं लेक्चर घेतो, माहिती आहे तुम्हाला. 9 सकाळी मराठीचं लेक्चर असत प्लसला. दोन्ही पण हे लेक्चर प्लसला आहेत मित्रांनो. हा, जे प्लस वर आहेत त्यांनी लक्षात ठेवा. आणि मराठीचं लेक्चर स्पेशल असतं 4:00, 4 PM आणि 8 इंग्रजीचं. डन. ड्रिंक जेंटल. नो सून डॅश डॅश दॅन द पोलीस हँग कफ्ड हिम. नो सुनर डीड. डीड येणार का? इथं ईडी प्रत्यय आहे, पास्ट टेन्स आहे. डीड येणार, मूळ रूप येणार क्रियापदाचं कर्त्याच्या नंतर. इथं डीड आलंय पण केम आलंय नसतं येत. हॅड येण्याची काही गरज नाहीये, ही केम तर येणारच नाही. वेन द मीटिंग बिगॅन एव्हरी वन टूक. पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे बघा. पॉझिटिव्ह काय आहे? प्रोनाऊन आहे. पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे. पजेसिव प्रोनाऊन ही सीट, कारण प्रत्येक जण आपापलं जागा धरणार आहे. एव्हरी वन टूक हिज सीट, स्वतःची आहे, वैयक्तिक आहे, म्हणून हिज येणार आहे. एकाची जागा स्वतःची, म्हणून हिज येणार आहे. वेन ही वेन द मीटिंग बिगॅन एव्हरी वन टूक हिज सीट. डन. पजेसिव प्रोनाऊन आहे. बघा रे, टॉकॅक्टिव्हला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. गार्गेरियस अर्थ आहे बघा त्याचा. गार्गेरियस काय अर्थ आहे? गार्गेरियस, बडबड्या. हा, हे थोडेसे, हे दोन्ही जे प्रश्न आहेत ना, ते टीचिंग मेथडशी थोडे TET च्या दृष्टीनं आहेत, त्यामुळे ते काही घेण्याची गरज नाही आपल्याला. द टीचर्स ऑर द स्टुडंट्स डॅश डॅश रॉंग. वेअर आर विल इज. तुमचा हा प्रश्न आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. प्रश्न कळाला पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल. फर्स्ट ऑफ ऑल प्रश्न कळाला पाहिजे की प्रश्न कुठल्या धाटणीचा आहे. द टीचर्स हा एक कर्ता आहे, द स्टुडंट हा दुसरा आहे. त्या दोघांसाठी सहाय्यकारी क्रियापद वेअर घ्यायचंय, आर घ्यायचंय, विल घ्यायचंय, इज घ्यायचंय. वॉट विल बी द करेक्ट आन्सर?
ए दीदी वर्षा, बघा रे इथं और आहे ना, दुसऱ्या कर्त्यानुसार क्रियापद घ्यायचं. नियम काय आहे? नियम आहे, जर इथं और असतं तर दुसऱ्या कर्त्यानुसार क्रियापद घ्यायचं. दुसरा कर्ता एकवचनी आहे म्हणून इज घेतलं. दुसरा कर्ता एकवचनी आहे म्हणून इज घेतलं. तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं बघा, कदाचित काय असतं, दोन कर्ते और न जोडलेले असू शकतात किंवा इथं नायदर नॉर आलेलं असू शकतं. ओके, नायदर नॉर. तुमचं नॉट ओनली बट ऑल्सो जरी असलं तरी दुसऱ्या कर्त्यानुसार, आयदर ऑर असलं तरी दुसऱ्या कर्त्यानुसार. ओके, सब्जेक्ट फर्म ऍग्रीमेंटचा हा भाग असतो. या ठिकाणी इज येणार आहे, डन. या ठिकाणी काय येणार आहे? इज येणार आहे, इज. Each of the two candidates dash dash paid his subscription. Are, has, have, were. बघा रे काय म्हणते, लक्षात घ्या. इच ऑफ द टू कॅन्डिडेट्स, इच म्हणजे प्रत्येक, इथं पेडे म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. इथं पेडे म्हणजे काय आहे? क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आणि जर क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असेल तर काय लक्षात ठेवायचं? हॅव किंवा हॅजच असायला पाहिजे असतं. हॅव किंवा हॅजच असायला पाहिजे असतं. मग या ठिकाणी हॅव आणि हॅज नाही आहे, बरोबर. दोन्ही पण आहे, सॉरी दोन्ही पण आहे. इथं नाही आहे ना, इथं नाही आहे. हॅव पण नाही आणि हॅज पण नाही. मग इथं दोन्ही पैकी एकच पाहिजे. मग आता एकवचनी आहे का अनेकवचनी बघायचं. काय आहे? इच ऑफच्या अगोदर जायचं. इथं लक्ष द्यायचं नाही, ऑफच्या अगोदर जायचं. ऑफ, इच, इच एक आहे म्हणल्यावर हॅज. मी पोल 2 नंबर दिलेला नाही आहे. पोल किती नंबर दिला? 2च ना. आर दिला? अरे रे रे रे, चला तो पोल डबल घ्या, तोच पोल डबल घ्या. कळालं ना हॅज कशामुळे असलं इथं असतं? इथे आर येण्याचा काही प्रश्न नाही आहे, कारण इथं मुख्य क्रियापद आहे. वेअर येण्याचं तिसरं रूप आहे, वेअर येण्याचा पण काही प्रश्न नाही आहे. ओके, चल. अ पर्सन हू लिव्ज हिज ओन कंट्री टू सेटल अब्रॉड. एखादी अशी व्यक्ती जी व्यक्ती काय करते, स्वतःचा देश सोडते. लिव म्हणजे सोडवून जाणे.
व्हॅल्यू म्हणजे काय? सोडून जाणे, टू सेटल अब्रॉड, अब्रॉड मध्ये सेटल होण्यासाठी जाणे. बघा बरं काय पर्याय येऊ शकतो. बघा इथं इमिग्रंटचा अर्थ आहे परदेशात निघून गेलेली व्यक्ती. इमिनंटचा अर्थ माहिती आहे कोणाला? इमिनंटचा अर्थ माहिती आहे कोणाला? प्रसिद्ध आणि ख्यातनामाचा अर्थ आहे. हे शब्द बाकीचे थोडे वाचायचे आहेत बरं का रे मित्रांनो तुम्ही. इमिग्रंटचा अर्थ काय माहिती आहे का? इमिग्रंट आणि एमिग्रंट या दोन्हीमध्ये फरक असा आहे की परदेशातून भारतात आलेली व्यक्ती आणि म्हणजे आपल्या देशामध्ये आणि देश सोडून गेलेली व्यक्ती. गृहित धरा की आपली प्रियंका चोपडा ही इमिग्रंट आहे, देश सोडून दुसरीकडे गेली. हां, आणि बाहेरून कोण आलं? किंवा सायना नेह सॉरी सानिया मिर्झा इमिग्रंट झाली, बाहेर आपला देश सोडून दुसरीकडे सेटल झाली. ओके, आणि तिकडून आलेले कोण आहे, दुसऱ्या देशातून आलेले? एखादं उदाहरण सांगा मला. भारतामध्ये कायमस्वरूपी सेटल होण्यासाठी आले समजा, हां एखादं नाव सांगा ना माहीत असलं तर. नाही माहिती? अपोजिट आहे. हां सोनिया गांधी. यस 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 सोनिया गांधी अशी एखादी व्यक्ती जी बाहेरच्या देशातून इथे येऊन सेटल झाली, इथली इथलीच भारताची रहिवासी, तर त्याला इमिग्रंट म्हणायचं. सर्वांना लक्षात आलंय? हां, आणि मायग्रंट म्हणजे स्थलांतर करणारा. हां मायग्रंट म्हणजे स्थलांतर करणारा. ओके, हे शब्द बाकीचे थोडे तुम्ही बघत राहायचं बरं का रे जरा हे प्रश्नपत्रिकेतले. वन हू इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स, स्मॉल डिटेल्स. एखाद्या गोष्टीचा बारीक सारीक विचार करणारा, एखाद्या गोष्टीचा बारीक सारीक विचार करणारा. लक्षात आलं का? त्याला मिटॅक्युलस असं म्हणतात. छोट्या छोट्या गोष्टीचा विचार, स्मॉल डिटेल्स बाबतीत जागृत असलेला, स्मॉल डिटेल्स बाबतीत काय असलेला? जागृत असलेला, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जागृत आहे असं. वगैरे द पोएट अँड फिलॉसॉफर, मला वाटतं हा प्रश्न घेतलाय मी कधीतरी तुम्हाला. हां बघा बरं, पोएट अँड फिलॉसॉफर. इथं एक प्रिपोजिशन आहे, इथं प्रिपोजिशन सॉरी इथं एक आर्टिकल आहे, इथं आर्टिकल नाही आहे. जर दोन आर्टिकल असते, दोन आर्टिकल असते तर दोन वेगळे कर्ते झाले असते. इथं एकच आर्टिकल आहे, याचा अर्थ एकच करता आहे, अर्थ करता एकच आहे, म्हणून काय येणार? इज येणार. दोघं एकच आहे, पोएट आणि फिलॉसॉफर एकच आहे, कवी आणि तत्वज्ञ. फिलॉसॉफरचा अर्थ काय असतो? तत्वज्ञ. द पोएट म्हणजे एक व्यक्ती एक असतो, एखादा व्यक्ती दोन भूमिका निभावतो ना, दोन काय तीन निभावतो. दोन्ही प्लेअर पण आहे, दोन्ही कॅप्टन पण आहे, दोन्ही विकेट किपर पण आहे, दोन्ही घरी गेल्यावर किती रोल निभावतो आहे? कोणाच तरी भाऊ आहे, कोणाच तरी मुलगा आहे, कोणाच तरी पिता आहे, कोणाच तरी पती आहे. इज दॅट क्लिअर? हां म्हणजे कोणाच तरी मित्र आहे, कोणाच तरी नातू असेल, नंबर ऑफ तसं एकच व्यक्ती, मग एकदाच प्रिपोजि एकदाच आर्टिकल आलेलं आहे. इट्स बिलियर्ड्स, दॅट इज एन एक्सपेन्सिव्ह गेम.
सगळ्यांना तुम्हाला आजच्या दिवस एक ड्वेल सेशन आहे. किती वाजता माहिती आहे ना सगळ्यांना का नाही माहिती? ड्वेल सेशन आहे, ड्वेल दोन एज्युकेटर तुम्हाला एकत्र शिकवणार आहेत. माहिती आहे का विविध स्पर्धा परीक्षा त्याची पातळी अभ्यास? नाही माहिती? बर बर तुम्हाला दाखवतो एकच मिनिट. हा दोन मास्तर एकत्रित शिकवणार आहेत. बघ कसलं अन अकॅडमीमध्ये भारी की नाही? हा भारी की नाही? दोन दोन मास्तर एकाच वेळेला शिकवतात. आयदर युअर आय साईट ऑर युअर ब्रेक्स डॅश डॅश बॅड. आत्ता 10 वाजता, आत्ता 10 वाजता आहेत. दोन मास्तर एकत्र शिकवणार आहे. ते लेक्चर आहे आत्ता बरं का रे. आयदर ऑर दोन करते जोडले, हा एक करता आहे, हा एक करताय, दुसरा करता अनेक वचनी आहे म्हणून आर लिहिलं. हां ऑल ओव्हर तुम्हाला सगळे सब्जेक्ट स्ट्रॅटजी कशी करायची अभ्यासाची, हां हे सगळं सगळं सांगतील ते मास्तर. आर इथं अनेक वचनी आहे म्हणून, हां इथं अनेक वचनी आहे म्हणून तुम्हाला ते मास्तराचा एकच मिनटं तुम्हाला ते दाखवतो म्हणजे तुम्हाला माहिती होईल. हे ते दोन मास्तर आहेत आत्ता 10 वाजता. ओके सर गणित बुद्धिमत्तेबद्दल बोलतील, जी के बद्दल, मराठी इंग्लिशबद्दल मी बोलेल. हां पोलीस भरतीच्या अनुषंगानं रणनीती कशी असली पाहिजे, त्याच्याशिवाय येऊ घातलेल्या ज्या काही सरळ सेवा आहेत, वर्ग 3 सेवा आहेत, हां वर्ग 2 सेवा आहेत, याच्यामध्ये प्लॅन कसा असला पाहिजे, हां तर दोन्ही ॲट अ टाईम तुम्हाला एज्युकेटर दिसतील. येते का लक्षामध्ये? बघूया काय काय होतं इथे. हां डन. सरांचं नाव विक्रम सर आहे आणि या मास्तरचं नाव वैजनाथ सर आहे. हां माहीत असेल कदाचित या मास्तरचं नाव तुम्हाला, माहीत आहे की नाही? 10 वाजता, ठीक 10 वाजता. आता 9 लेक्चर मी आजच्या दिवस घेणार नाही आहे, 9 ते 10. हां 10 वाजता तुम्ही मला भेटणार आहात सगळेजण. जॉईन करण्यासाठी काय करायचं, सरच्या प्रोफाईलवरून जॉईन करायचं, विक्रम सरांच्या प्रोफाईलवरून. त्यांचा गेस्ट आहे मी बरं का, आज त्यांचा गेस्ट आहे, उद्या परवा आपण त्यांना आपल्या क्लासमध्ये बोलूया. आज मी त्यांना गेस्ट म्हणून चाललोय. हां लक्षात आले का? तुम्ही पण आहात आणि मी पण आहे, फक्त मी ते दिसणार आहे सरांसारखं बाजूला दोघंजण. त्यांच्या प्रोफाईलवरून जायचं. विक्रम बोंदरे सर, विक्रम बोंदरे. आणि तुम्हाला आजचं जर लेक्चर आवडलं दोघांचं एकत्रित घेतलेलं, तर आपण असा प्लॅन मग दर आठवड्यात एकदा दोनदा जमलं तर करूया. लक्षात आलं ना अभ्यासाचा प्लॅन, किती तास केला पाहिजे, कुठले सब्जेक्ट्स वाटले पाहिजेत, कुठल्या नोट्स ॲडजस्ट केल्या पाहिजेत, हां कोणत्या विषयाला किती टाईम दिला पाहिजे, क्वालिटी टाईम कोणता असतो अभ्यासाचा, मेंटॅलिटी कशी ठेवली पाहिजे अभ्यास करत असताना, मोबाईल किती वेळ चालले पाहिजेत, कोणाला लाईक केलं पाहिजे, कोणाला डिसलाईक केलं पाहिजे, कोण तुम्हाला लाईक करतंय, कोण डिसलाईक करतंय, हां व्हॉट्सअप फेसबुक, आपण थोडं सगळ्याच गोष्टीवर बोलणार आहोत, ऑल ओव्हर बोलणार आहोत. हां लक्षात येते ना? तर भेटूया आपण 10 वाजता. हां अजून थोडेसे घेतो मी प्रश्न आता. लक्षात आले का किती वाजलेत आता? हां एक मिनिट अजून आहेत, 5 मिनिट घेतो. हां चिल्ड्रन लाईक टू प्ले, बघा रे मित्रांनो चिल्ड्रन लाईक टू प्ले, लेकरांना खेळायला आवडतंय, आवडणारच ना शेवटी ती लेकरच. यस यस मोटिवेट मोटिवेट पंपिंग थोडक्यात. हां भरकटणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा रस्त्यावर आणण्याचा एक मार्ग असतो, शेगा मारायच्या. हां लक्षात आले ना? तसे आम्ही काही शेगा नाही मारणार जास्त, पण तुम्हाला वास्तवाची जाणीव करून देणार. पुश थोडस, काही लोक जरा गहाळ झाले असतील, काही लोक जरा थोडे थकलेले असतील, नैराश्य आलेलं असेल, तर ते नैराश्य झटकून पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेण्यासाठी. हां ऑनलाईन छडी पण मारायची का स्वती? तसंच करावं लागेल.
बघा प्रेझेंट टेन्स आहे लाईक, प्रेझेंट टेन्स आहे लाईक, हे इन्फिनिटिव्ह आहे. प्रत्येक मुलाला खेळायला आवडतं, अनेक आहेत मुलं म्हणून दे घेतलं, वाक्य होकारार्थी आहे म्हणून एन टी लावलं, सह्यकारी क्रियापद नाही म्हणून डू घेतलं, डोंट दे हा वाक्याचा क्वेश्चन टॅग झाला. काय करायचं होतं तुम्हाला? क्वेश्चन टॅग करायचा होता. द रिच इज नॉट ऑलवेज डिसऑनेस्ट. बघा रे, रिच इज नॉट ऑलवेज डिसऑनेस्ट. रिच लोक प्रत्येक वेळेला डिसऑनेस्ट असतातच असं नव्हे, काही वेळेला नसतात सुद्धा. आता तुम्ही म्हणाल सर मग आर का आणलं तुम्ही इथं, तर नेहमी लक्षात ठेवायचं इज मुळातलं ऍडजेक्टिव्ह आहे. इज काय मुळातलं? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि त्या ठिकाणी द आल्यामुळं ते अनेक वचनात, पण इथं काय केलंय त्याच्या अगोदर द आलंय, द आल्यामुळं ते अनेक वचनी सामान्य नाम तयार झालं. काय म्हटलं मी, काय म्हटलं मी, सगळ्यांनी बाजूला एखादा नियम लिहून घ्यायचा असला तर लिहून घ्यायचा, अनेक वचनी सामान्य नाम आहे. आणि अनेक वचनी सामान्य नामासाठी इज नसतं तर आर असत, तर आर असत. गॉड हेल्प्स डॅश डॅश हु डॅश डॅश देमसेल्स. बघा इथं हेल्प, हेल्प दे हेल्प आहे, हिम हेल्प्स आहे, दोज हेल्प आहे, दोज हेल्प्स आहे. काय पर्यायी उत्तर येईल बघा. हे तुमचा पोल. देव त्यांनाच मदत करतो जे स्वतःला मदत करतात. रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरलेले हु, हुच्या अगोदर जो करता आहे तो आहे अनेक वचनी, आणि अनेक वचनी कर्त्यानुसार इथं क्रियापद तुम्हाला घ्यावं लागेल हेल्प. अनेक वचनी करता असला तर एस ई एस लागत नाही. बरोबर का रे? Many a flower. इथं चौथा पर्याय वर आहे बरं का रे, एक दोन तीन चार. मेनी अ फ्लावर डॅश इज बॉर्न टू ब्युलिश अनसीन. मेनी अ आहे, मेनी अ अनेक पण इंडिव्हिज्युअल, अनेक पण इंडिव्हिज्युअल. जसे खेळाडू अकरा आहेत, अनेक आहेत, पण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल खेळावं लागतं. विराट कोहली खेळा म्हणजे सगळे खेळे असं होतं का? नाही होत. कळतंय का? इंडिव्हिज्युअल खेळावं लागतं म्हणून तसं. बघा काय म्हणतंय, अ क्राऊड ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट सराउंडेड द फाईव्ह चान्सलर हॅज हॅव डीड वर. ज्या वेळेला तुम्हाला असे हेल्पिंग वर्ब दिलेले असतात आणि त्या मेन वर्ब तिथं वाक्यात आलेला असतो तेव्हा लक्षात ठेवायचं. जर वाक्यातला व्ही वन असला तर तिथं तुम्हाला मी कालच सांगितलं होतं याच्या अगोदर डू डज आणि डीड येणार किंवा मॉडल ऑक्झिलरी येणार, कॅन कुड मे माइट. जर तिथं व्ही टू असला तर काहीच येणार नाही. जर तिथं व्ही थ्री असला तर हॅव हॅजची रूपं येणार, टू हॅव हॅज हॅड. जर व्ही फोर असला तर आय एन जीची रूपं
आईन जे असलं म्हणजे ॲमिझार वॉज वर येणार. इथं आता तिसरं रूप आहे. कोणतं आहे? तिसरं रूप. क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणल्यावर हॅज येणार, हॅव येणार, द डीड येणार, कव्हेअर येणार, हे तुम्हाला सांगायचं आहे. क्राऊड एक आहे मित्रांनो. तुम्ही म्हणाल स्टुडंट सर अनेक आहेत ना, मग ह्याच यायला पाहिजे ना. हां स्टुडंट्स अनेक आहेत तर ह्याच यायला पाहिजे ना, असं नाही होणार बरं का मित्रांनो. का तर क्राऊड एक आहे, अनेक मुलांचा एक क्राऊड आहे म्हणून काय येणार? ह्याच येणार. इफ यू डॅश डॅस मी सम मनी, आय डॅश डॅस बाय स्कूटर. बघा इथं साधा वर्तमान काळ, इफच्या वाक्यात साधा वर्तमान काळ असतो, त्याच्यासोबत येणारा साधा भविष्य काळ असतो, म्हणून उत्तर एक येणार. अल्मा मॅटर, अल्मा मॅटर. चला अल्मा मॅटर, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन वेअर आय स्टडीड, हे तुमचं उत्तर आहे. सगळ्यांनी द्यायला पाहिजे होतं. 60% पोरांचं फक्त उत्तर बरोबर आलेलं आहे, 40% मुलांना अजून अल्मा मॅटर माहिती नाही आहे. फर्ग्युसन कॉलेज इज माय अल्मा मॅटर. अल्मा मॅटर म्हणजे जिथं मी माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मी म्हणजे प्रत्येक विद्यार्थी, जिथं त्यानं स्वतःचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन पूर्ण केलेलं आहे. बघा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन वेअर आय स्टडी, अल्मा मॅटर. एकदा तुमचा रँक बघून घ्या. हां राजेंद्र, सविता, पुष्पांजली, सपना, रुपाली, सनी, आरती, चंदा. चंदा बऱ्याच दिवसांनी दिसायली रे तुम्हाला. वरुंदा, पवार, बरोबर का? सनी पण बऱ्याच दिवसांना दिसायला लागला आहे, बरोबर का? नाही आत्ता आलेली कंपनी. 10 वाजता भेटू आपण. 10 वाजता आपल्याकडे एक आपण गेस्ट जाणार आहोत दुसरीकडं. हां दोघांचं सेशन एकत्र असणार आहे, बरं का रे? हां आज आज रात्री 10 वाजता, बरोबर. या सरांकडं मी पाहू नये आज. हां त्यांना पण आपल्या लेक्चरला बोलू आणि पूर्ण विषयाची अभ्यास तयारी वगैरे कशी करायची त्या संदर्भामध्ये चर्चा करूया. डन. आला आहे मुद्दा लक्षात सर्वांच्या? एकदा सगळेजण थम देता. काय करायचं स्नेहल? हां मी 10 वाजता पाहुणे होऊन जाणार. स्नेहा एक काम करायचं, विक्रम बोंद्रे सरांचं प्रोफाईलला जॉईन व्हायचं. त्यांचं लेक्चर लाईव्ह दिसेल, त्या लेक्चरला लाईव्ह व्हायचं 10 वाजता. ओके विक्रम बोंद्रे सरांच्या लेक्चरला लाईव्ह व्हायचं, दिसेल स्पेशलमध्येच, बरं का रे? स्पेशलमध्येच. हां आता पाहुणा होऊन जातोय मी, बरं का रे? भविष्यामध्ये तुम्हालाही गरज लागली तर तुम्ही सांगा. हां कोणी म्हणलं सर पाहुणा होऊन जायचं आहे तुम्ही येता का? मी येणार, काहीच टेन्शन नाही. नोकरी पण लावून देणार. हां पुढं काय अडचण आली तरी मदत करणार. ओके येतं का लक्षात सगळ्यांच्या? चला थम द्या एकदा, भेटूया आपण. तोपर्यंत जेवण करा. Have a nice good night. Thank you for watching this lecture. Yes, Akash, तुझ्याकडे पण येणार. विजय 10 वाजता भेटू आता.
प्रमिला, केशव, विजय, हाँ वी विल मीट ऍट, हाँ रात्री 10 वाजता, आज रात्री 10 वाजता, हाँ ड्वेल सेशन मध्ये. यस यस योगिता, चला थांबूयात, चलो ओके.